जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महापालिकेसह शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांची 1-to-1 बैठक घेत चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे। त्यातच रविवारी चंद्रकांत पाटील आणि जयकुमार रावल यांनी भाजप गटनेते अरुण पवार यांच्या ओंकार या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। पवार दाम्पत्य गेल्या 20 वर्षापासून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून येत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गटनेते अरुण पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्याने आनंद व्यक्त केला आहे। गटनेते अरुण पवार यांचे चिरंजीव बांधकाम व्यावसायिक राहुल पवार यांचीही चंद्रकांत पाटील यांनी आस्थेने विचारपूस करत माजी नगरसेविका शालिनी पवार स्नुषा लक्ष्मी राहुल पवार यांनाही दादांनी भेटवस्तू दिल्याने पवार कुटुंबाने दिलासा व्यक्त केला आहे। गेल्या 20 वर्षात पवार यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा चंद्रकांत पाटील यांना दिला। त्यावेळी पवार परिवाराच्या वतीने आदरणीय दादा रावल साहेब यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संघटन मंत्री अनासपुरे सुनील लोढा प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी स्थायी समिती सभापती गणेश गीते माजी महापौर रंजना भानसी शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते। याबाबत अरुण पवार यांनी अधिक माहिती दिली। आमच्या माझ्या स्वतःच्या घरी आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील प्रभारी जयकुमारजी रावल यांनी सदिच्छा भेट दिली। अतिशय समाधान वाटलं। गेल्या 20-25 वर्षापासून काम करत असताना जेव्हा प्रदेशाध्यक्ष घरी आले आणि केलेली कौटुंबिक विचारपूस अतिशय आनंददायी वाटली। त्यांना कामकाजाचं वर्णन करत असताना त्यांना आम्ही सांगितलं गेल्या 20 वर्षापासून सातत्याने लोकप्रतिनिधी असलो तरी सगळ्यांचे कामं हे मनापासून करतो आणि या ठिकाणी भाजपाचं सातत्य टिकून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा समाधान व्यक्त केलं आणि पुढच्या आमच्या वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मनोज बाग सतीश वाबीकर रवी साळुंके राजेश शेळके किरण काकड मयूर लोखंडे रवी अनासपुरे आदी उपस्थित होते। यापुढेही पवार कुटुंबियांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दादांनी पवार कुटुंबियांना दिली। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक।